शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर बदलत्या राजकीय प्रवाहासोबत बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले. आपल्या ठाम आणि बेधडक स्वभावामुळे, राजकीय भूमिकांमुळे ते जनसामान्यांसोबतच अनेक स्थानिक आणि देश पातळीवरील राजकीय पक्षांसोबत नेत्यांसोबत जोडले गेले. कोणतीही राजकीय भूमिका नसलेल्या बाळ ठाकरे यांचा देशभर पसरलेला दबदबा थक्क करणारा आहे. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. प्रबोधनकार ठाकरेंचा फिरतीचा व्यवसाय आणि आर्थिक तंगी यामुळे बाळ ठाकरे यांचे शिक्षण पूर्ण झाले नाही, पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना मराठीसह इंग्रजी भाषेची उत्तम जाण होती. ठाकरे यांच्या नावाच्या स्पेलिंग बाबतही एक किस्सा आहे. ठाकरे यांच्या आडनावाची स्पेलिंग THAKRE नसून THACKERAY करण्यामागे त्यांना ब्रिटिश लेखक विल्यम मेकपीस ठाकरे आवडत असल्याने त्यांनी त्यांच्या आडनावाची स्पेलिंग ठाकरे केली. वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या सांगण्यावरून बाळ ठाकरेंनी सुरुवातीला केवळ व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मांडलेली भूमिका राजकारणाच्या थेट प्रवाहात येऊन मांडण्यासाठी शिवसेना पक्षाची सुरुवात केली. दादर येथील कदम मॅन्शन मधील राहत्या घरी पक्षाच्या स्थापनेचा नारळ वाढवण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे राजकारणात जितके रमले तेवढीच त्यांना गार्डनिंगची सुद्धा आवड होती. घरात बागकाम हा त्यांचा उत्तम विरंगुळा होता. कलानगर कर्जतच्या घरी देखील त्यांनी अनेक झाडं लावली होती. बाळासाहेब कितीही कणखर बेधडक व्यक्तिमत्वाचे असले तरीही ते इंजेक्शन घेण्यापासून दूर पळत राहिले. त्यांचा ॲलोपॅथी वैद्यकीय उपचारांपेक्षा होमिओपॅथी आणि नैसर्गिक उपचारांकडे जास्त कल होता. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यामध्ये 23 जानेवारी 1926 रोजी झाला, तर मृत्यू वृद्धापकाळामुळे मुंबई येथील मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी 17 नोव्हेंबर 2012 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा.